ड्रग्स प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळल्यास बडतर्फ करणार, गृहमंत्री फडणवीसांचा कठोर इशारा. ड्रग्स संदर्भात व्यवहार करणाऱ्यांवर कठोर गुन्हे लावणार असल्याचीही माहिती. ललित पाटील एल्विशकडनं सरकारला प्रोटेक्शन मनी, संजय राऊतांचा गंभीर आरोप. तर ड्रग्जमुक्त महाराष्ट्राची सुरुवात मातोश्रीतून करा, नितेश राणेंचं प्रत्युत्तर. ड्रग्स प्रकरणी नाशिक पोलिसांची सोलापूरमध्ये दुसरी कारवाई, एमडी ड्रग्जसाठी लागणारा कोट्यवधींचा कच्चा माल हस्तगत. विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला शरद पवार गटाचं वकिलांमार्फत उत्तर, अजित पवार गटाचे सगळे दावे शरद पवार गटांनी फेटाळले. सरकारच्या शिष्टमंडळाकडनं कुणबी दाखल्याचा जीआर मनोज जरांगेंकडे सुपूर्द, सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत, 24 डिसेंबरच्या आतच काम पूर्ण होणार, मंत्री भुमरेंना विश्वास. संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट, रुग्णालयात जाऊन जरांगेंच्या प्रकृतीची केली विचारपूस. राज्यामध्ये उद्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, 2369 ग्रामपंचायतीत मतदान, 130 सरपंचांच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार. उद्योजक मुकेश अंबानीनं धमकीचे आणखी 2 ईमेल, परिणामांसाठी तयार राहण्याचा इशारा. मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अहमदनगरमध्ये 1 कोटीची लाच घेताना सहायक अभियंता अमित गायकवाडला अटक, नाशिक लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई. माळच्या ब्लूजेट हेल्थकेअर कंपनीतल्या स्फोटात 11 बेपत्ता कामगारांपैकी 9 कामगारांचा मृत्यू. आज आणखी 2 मृतदेह आढळले, आणखी 2 जणांचा शोध सुरू. राज ठाकरेंकडून बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाची पाहणी, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंचा दौरा. विश्वचषकात भारताला मोठा धक्का, घोट्याच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या उर्वरित सामन्यांना मुकणार, फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णाला मिळणार संधी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.